असते का कारण तो कसं आपल्याला मिळालाय विनामूल्य मिळालेला आहे फुकट मिळालेला आहे कुणीही पैसे मोजलेले नाही याच्यासाठी भूमीसाठी कुणीही पैसे मोजलेले नाहीत लक्षात घ्या म्हणजे हा घटक जो निसर्गानं आपल्याला दिलाय हा कसा आहे फुकट दिलाय नंबर दोनचं वैशिष्ट्य असं आहे की उत्पादनाचा एक उदासीन अशा प्रकारचा एक घटक आहे भूमी हा उत्पादनाचा काय आहे एक उदासीन घटक आहे भूमी हा उत्पादन म्हणजे कसा आहे तो एक निष्क्रिय घटक आहे उत्पादना उत्पादनामध्ये तो स्वतः सहभागी होतो का नाही बरोबर आहे आपण उत्पादन घेण्यासाठी आपण सक्रिय असलं पाहिजे तर उत्पादन होऊ शकेल जसं आपण तुम्हाला सांगितलं की पेरलं की उगवते पेरल्यानंतरच उगवणार बरोबर आहे का आपोआप उगणार आहे नाही उगणार लक्षात घ्या याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी हा घटक कसा आहे त्यामुळे भूमीचं आपण वैशिष्ट्य बघताना कसं आहे भूमी ही निष्क्रिय आहे ती आहे त्याचा वापर काय करायचा त्याच्यामध्ये उत्पादन घ्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं हे कुणी ठरवायचं आपण ठरवायचं लक्षात घ्या आणि त्यामुळे हा घटक कसा आहे एक अशा प्रकारचा एक निष्क्रिय अशा प्रकारचा घटक आहे किंवा तो उदासीन अशा प्रकारचा घटक आहे याच्यामध्ये स्वतः उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही जमीन लक्षात घ्या भूमी उत्पादन प्रक्रियेमध्ये कधीही सहभागी होत नाही तुम्ही उत्पादन घ्या असं कधी सांगितलंय का जमिनीने नाही सांगितलं लक्षात घ्या आपण उत्पादन घ्यायचं कोणत्या प्रकारचं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं हे आपण ठरवायचं लक्षात घ्या त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये स्वतःहून ती सहभागी होत नाही बरोबर आहे स्वतःहून कधीही तशा प्रकारचे सहभागी होत नाही त्यामुळे हा उत्पादनाचा हा कसा घटक आहे उदासीन घटक आहे त्याचबरोबर हा कसा घटक आहे निष्क्रिय अशा प्रकारचा घटक आहे याच्यामध्ये दुसरा भाग असा की भौगोलिक गती क्षमता नाही भौगोलिक गती क्षमता नाही म्हणजे कसं आहे जमीन एका ठिकाणाहून दुसऱ्या प्रकारचं नेता येतं का नाही नेता येत लक्षात घ्या नेता येत नाही म्हणजे कसं फक्त आपण जसं आपण म्हटलं की काही प्रमाणात काही आपल्याला एखाद्या जर आपण अशा प्रकारची जमीन इथं आली असती तर कसं आहे मुंबई आपण इथे आणली असती बरोबर आहे किंवा इथलं कुठेतरी आपण इथलं जे हे आहे भूमी आहे ती दुसरीकडे कुठेतरी नेली असती पण असं आपल्याला करता येतं का करता येत नाही लक्षात घ्या याच्यासाठी कसं आहे एक कसं आहे की याच्यामध्ये अधिक अधिक आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतरित करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये काय आहे गतिक्षमता नाही गतिक्षमता नाही म्हणजे कसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ते अजिबात नेता येत नाही याच्यामध्ये भौगोलिक अशा प्रकारची जमिनीमध्ये गतिक्षमता नाही आहे त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे ते शाश्वत आणि अविनाशी घटक अशा प्रकारचा आहे भूमी हा घटक कसा आहे शाश्वत आहे आणि अविनाशी आहे भूमी हा घटक तशा प्रकारचा एक अविनाशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये कधीही पूर्णपणे ती काय होत नाही नष्ट होत नाही बरोबर आहे कधी जमीन किती वर्ष झाली आपण जमीन करतोय किती खूप वर्ष खूप पिढ्यांनी आपण जमीन कसलेली आहे क्योंकि याच्या पुढेही ती असणार आहे म्हणजे कसं आहे की हा घटक कसा आहे पूर्णपणे कधीच तो नष्ट होत नाही जमिनीचा एकतर एक वेळ कस कमी होऊ शकतो कस कमी होऊ शकतो कस म्हणजे त्याचे आपण म्हणतो की जमिनीचा कस कमी झालाय अन्न गोड लागत नाही वगैरे वगैरे आपण म्हणतो घरातले आपल्याला म्हणतात किंवा तुम्ही सुद्धा कदाचित म्हणत असेल त्यापेक्षा अनुभव जास्त घरातल्या लोकांचा आहे त्यामुळे आपण मराठीला समजतो की जमिनीचा कस